ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जन्माष्टमीचं खूप महत्त्व आहे। या दिवशी जो कोणी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। आणि विशेष करून ज्यांना संतन प्राप्तीची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तर हा दुर्लभ संयोग आहे। मित्रांनो, या दिवशी श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची मनोभावे पूजा केल्याने निसंतनांना संतन प्राप्ती निश्चित होते, असं सांगण्यात आलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही इतर काही कामना मनात धरून हे व्रत करताय, किंवा तुम्हाला व्रत उपवास जमत नसेल, तर मनोभावे फक्त श्रीकृष्णांची पूजा केली तरी सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। यावर्षी अनेक वर्षांनंतर जन्माष्टमीचा उत्सव या शुभ संयोगावर आलेला आहे। श्रावणातील सोमवार आणि जन्माष्टमीची तिथी एकाच दिवशी आलेली आहे, त्यामुळे यावर्षीची जन्माष्टमी अधिकच विशेष आहे। मित्रांनो, या रात्री जर आपण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही विशेष उपाय केले तर ते सुद्धा त्वरित फलदायी ठरतात। आता बघूया जन्माष्टमीची तिथी कधी प्रारंभ होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे। मित्रांनो, 29 ऑगस्ट रात्री 11:25 अष्टमी तिथीला प्रारंभ होणार आहे आणि अष्टमी तिथी समाप्त होईल 30 ऑगस्ट मध्यरात्री 1:59। आणि यावेळी पूजेचा शुभ मुहूर्त असेल 30 ऑगस्ट रात्री 11:56 रात्री 12:44। मित्रांनो, या वेळेमध्ये श्रीकृष्णांचा जन्म साजरा करून त्याची मनोभावे पूजा करायची आहे, आरती करायची आहे, श्रीकृष्णांना भोग लावायचा आहे। श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या लोणी, साखर, पिवळ्या मिठाईचं नैवेद्य दाखवायचं आहे। मित्रांनो, ही पूजा करताना श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिल्याने सुद्धा अनेक मनोकामना पूर्ण होतात। या वेळेमध्ये श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवून झुलवणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे काही मिनिटांसाठी तरी यावेळी श्रीकृष्णांची पूजा केल्यानंतर पाळण्यामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती ठेवून त्यांना झोका अवश्य द्या। या दिवशी अनेक जण निर्जल उपवास करतात, किंवा काही जण फळं दूध घेऊन देखील उपवास करतात। तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता। हा उपवास केल्यानंतर अनेक जण श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर व्रताचं पारण करतात, तर काही लोक रोहिणी नक्षत्र समाप्त होण्याची वाट बघतात। तुम्हाला जर व्रताचं पारण करायचं असेल तर तुम्ही श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर कधीही या व्रताचं पारण करू शकता, किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 स्नानादिने निवृत्त झाल्यानंतरही या व्रताचं पारण तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, ही होती कृष्ण जन्माष्टमीची थोडक्यात माहिती। तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा। धन्यवाद।